इतिहासातील या गोष्टी आपणास माहीत आहे का? 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाची राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दिल्लीतील रायसनी हिल पासून संचलनाला सुरुवात होते. यानंतर राजपथ इंडिया गेट पासून लाल किल्ल्यापर्यंत हे संचलन चालते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान तयार करण्यात आले. त्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. संविधान 26 जानेवारी 1950 ला सकाळी 10:18 लागू करण्यात आले. भारतीय संविधानाच्या 2 प्रती हाताने लिहिण्यात आल्या होत्या. हिंदी आणि इंग्रजी भाषेत ते लिहिलेलं आहे. भारतीय संविधानाच्या हस्तलिखित प्रती संसद भवनात ठेवण्यात आलेल्या आहेत. पूर्ण स्वराज्य दिवस म्हणजे 26 जानेवारी 1930 हेच लक्षात ठेवून भारतीय संविधान 26 जानेवारीला लागू करण्यात आले होते. 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर 21 तोफांची सलामी देण्यात आली. या दिवशी पंतप्रधान देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना अमर ज्योत स्मारक येथे श्रद्धांजली वाहतात.